नमस्कार मी पंकज आपण पाहतात एस एस एम न्यूज चीनमधून आलेल्या आणि संपूर्ण जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसची लक्षणे आता भारतातही काही प्रमाणात दिसून आलेली आहेत याचा प्रादुर्भाव महाराष्ट्रातही आलेला दिसून येतो सोशल मीडियाच्या अने माध्यमातून अनेक अफवा आणि गैरसमज पसरवले जात आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता यापासून कशा पद्धतीने संरक्षण करता येईल याबाबत जाणून घेऊयात कोरोना विषाणूचा आकार मोठा असल्यामुळे कोणत्याही साध्या मास्कोमुळे संरक्षण होऊ शकते विषाणूचे वजन जास्त असल्यामुळे तो हवेत तरंगत नाही त्यामुळे त्याचा संसर्ग हवेतून होत नाही कपड्यांवर पडलेला विषाणू नऊ तास राहतो केवळ स्वच्छ कपडे धुवून वाळवल्यास विषाणू मरतो हातावर पडलेला विषाणू दहा मिनटे जगतो स्वच्छ साबणाने हात धुतल्यास किंवा हँड सॅनिटायझर वापरल्यास हे प्रतिबंध करण्यास पुरेस आहे थंड अन्न आणि आईस्क्रीम खाणे टाळा कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्यास विषाणू घशातच मारला जातो त्यामुळे फुफ्फुसात संसर्ग होत नाही गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा भारतीय जीवनशैलीचा वापर करा म्हणजे हात जोडून नमस्कार करा आहारातून विटॅमिन सी युक्त फळे लिंबू मोसंबी संत्रे आवळा आदींचा समावेश करा जेवणात मोड आलेले कडधान्य डाळी सोयाबीन असावे रोजच्या आहारात एखादे फळ आणि भाज्या असायला हव्यात चहामध्ये अद्रक आणि जेवणामध्ये अधूनमधून लसूण वापरा ताण घेतल्याने प्रतिकारशक्तीवर त्याचा परिणाम होतो त्यामुळे भीतीच्या छायेत राहू नका सहा ते आठ ग्लास दररोज पाणी प्या आपली व आपल्या आरोग्याची काळजी घ्या कोरोना व्हायरसची लक्षणे कशा पद्धतीची असतात ते आता आपण पाहूयात पहिले तीन दिवस ताप भरणे किरकोळ घसेदुखी चौथा दिवस घसा खवकवणे आवाज बदलणे तीव्र डोकेदुखी डायरिया पाचवा दिवस थकवा जाणवणे स्नायूदुखी कोरडा खोकला सहावा दिवस किरकोळ ताप कोरडा खोकला उलट्या वरील काही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांना दाखवा वेगवान आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा फक्त एस एस एम न्यूज